शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार हे सक्षम आहे आणि त्यांच्या परीने जेवढं काही सहकार्य करता येईल सांगली सातारा आणि या ठिकाणी कोल्हापूरला तेवढी निधी म्हणा आणि वस्तूचं वाटप हे सातत्याने होत आहे, तर मला नाही वाटत की असं काही होत असेल. तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आव्हान कराल नगरसेविकाच्या नात्याने? मी नगरसेविका या नात्याने हेच आव्हान करेल की आपण जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्लास्टिकची निषेध केला पाहिजे, ज्याचं मेन कारण आहे अतिवृष्टी होऊन सगळीकडे पाणी साठणं. जर यावर आपण निर्बंध केले आणि जास्तीत जास्त झाडं लावली तर अशी परिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही असं मला वाटतं. क्रांतीनगर ही मोठी वसाहत आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून इथे कित्येक नगरसेवक आले, आमदार आले आणि गेले, पण विकास इथला तसाच्या तसाच थांबलेला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण आता तुम्ही नगरसेविका आहेत, पाठपुरावा करतायत, काय वाटतंय लोकांना यावेळेला तरी न्याय भेटेल का? क्रांतीनगर आणि साबळेनगर ही वसाहत रेल्वे लँडवर वसलेली आहे आणि त्यासाठी मी नगरसेविका म्हणून असा प्रयत्न करेन की रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन दोघांनी मिळून या वसाहतीचा विकास करण्याचा प्रयत्न होईल. मॅडम, रस्त्यांची अवस्था एकदम बिकट आणि दुरावस्था आहे. गेल्या वेळेला पण मुरसकर साहेबांच्या माध्यमातून इथे काहीतरी थोडासा दिलासा दिलेला होता, पण एक टेम्पररी रस्ता बनवण्यात आलेला होता. पण आज तुम्ही बघू शकता महिला पुरुष जे कोणी आहे त्यांना जाण्यासाठी रस्तेसुद्धा नाही आहेत. आपण स्वतः तिकडून गाडी घेऊन आलेला असाल, पाणी केली असेल, एवढी दूर अवस्था कुठेच नसेल जेवढी अवस्था ह्या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये, म्हणून लोक त्रस्तलेले आहेत. कसं त्यांच्या प्रश्नांचा सुटकारा होईल आणि त्यांना कसं समाधान? दुरावस्था तर आहे, मी स्वतः जवळून अनुभवते. त्यासाठी माझा नगरसेवक म्हणून रेल्वे प्रशासनाशी सतत पाठपुरावा आहे आणि प्रयत्न करते की माझ्या पाठपुराव्याला यश येईल लवकरच. नक्की मॅडम, धन्यवाद. त्याच्यावर लगेच हालचाली चालू होतात, तरी आम्हाला असं वाटतं की आमच्या विभागातील नगरसेविका आहेत जे आमचं आता जे इथून पुढचं जे काम आहे त्यांना जे आम्ही निवेदनं दिले ते ताबडतोब पूर्ण करतील अशी आम्हाला आशा वाटते. इथल्या लोकांचं हे पण आरोप आहे की आमदार ज्या निधीतून काम करायला पाहिजे आणि इथे जे विकास व्हायला पाहिजे ते आमदारांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाही, पण एक नगरसेविका जे पाठपुरावा करतायत आणि त्यांच्या माध्यमातून जेवढं होऊ शकतं तेवढं करण्याचा ते प्रयत्न करतात असे पण लोकांचं म्हणणं आहे. पण इथे एक मोठी निधी आणि एक मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजे, ते कुठेतरी होत नाही. आज तुम्ही स्वतः रस्त्याची हालत बघू शकता, तुम्हीच पाठीमागे सांगितलेलं होतं, पण आता जी रस्त्याची दुरावस्था आहे, आमदार खासदार ह्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, ते होत नाही कुठेतरी लोकांचा असा आरोप आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, लोकांचा आरोप आहे हे कितपत सत्य कितपत खोटे हे मला माहिती नाही, पण मी माझ्या माध्यमातून आमच्याकडे जे आमचे आमदार आहेत कार्यसम्राट आमदार मंगेशभाऊ कुडाळकर यांच्या माध्यमातून आपल्याकडे आमच्या क्रांतीनगरच्या जे ऑफिस आहे आमचं जे कार्यालय त्याचं काम चालू झालेलं आहे. जो क्रांतीनगर साबळेनगरचा जो रस्ता आहे आता गणपतीसाठी तो बऱ्यापैकी तो खराब झालेला आहे, त्याचं जे छोटंसं जे तात्काळ काम आहे ते त्यांनी चालू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ही जी काय सांगाल का, आज नगरसेविका इथे व्हिजिट करायला आलेले आहेत, काय प्रश्न तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत आणि काय वाटतं तुम्हाला तुमचे प्रश्न जे गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत ते ह्या नगरसेविकांच्या माध्यमातून पूर्ण होतील तुम्हाला असं काय वाटतं का? आपल्या विभागातील नगरसेविका रवीनाताई मोरजकर यांच्या माध्यमातून बरीच कामं आमच्याकडे झालीत. आपल्या क्रांतीनगरचं प्रवेशद्वार असो, व्यायामशाळेचं काम असो, श्री रामेश्वर सभागृहाचं काम असो, आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो त्याच्यानंतरच लगेच थोड्याच वेळात म्हणजे थोड्याच दिवसात त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली. आपल्या बाजूचं जे छोटंसं मुलांसाठी जे गार्डन आहे ते पण त्यांनी केलेलं आहे. आणि आम्हाला असं क्रांतीनगरचं एक असा अनुभव आहे की आम्ही पण ज्या ज्या वेळेला भाजप जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याकडे आणि आमच्या नगरसेविका यांच्याकडे आम्ही कुठल्याही